सातपूर प्रभागाची मासिक सभा सभापती योगेश शेवरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी पार पडली. विषय शून्य झालेल्या प्रभाग बैठकीत सर्वांनी समस्यांचा पाऊस पाडला. नागरी सुविधा दिल्या जात नसल्याचा आरोप उपस्थित सर्व सदस्यांनी केला. नागरिकांनी सुचवलेली कामे केली जात नसल्यानं प्रभाग बैठकीला यावे की नाही असा प्रश्नही या ठिकाणी सदस्यांनी उपस्थित केला. प्रभाग बैठक केवळ नावालाच होत असल्यानं सत्ताधारी भाजपासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. भाजपने मनसेला साथ देत सातपूर प्रभागात मनसेचा सभापती बसवला आहे खरा, परंतु गेल्या 11 महिन्यांपासून ठोस कुठलाही विषय प्रभाग बैठकीत आलेला नाही. त्यातच नगरसेवकांनी सुचवलेली नागरी कामे अधिकारी करत नसल्यानं प्रभाग बैठक घेतोच कशाला असा संतप्त सवाल मंगळवारी झालेल्या सभेत नगरसेवकांनी उपस्थित केलाय. केवळ नावालाच प्रभाग सभा होणार असतील तर त्यावर सर्वच नगरसेवकांनी बहिष्कार टाकावा असे आवाहन नगरसेवक संतोष गायकवाड यांनी यावेळी केले. मंगळवारी सभापती शेवरे यांच्या उपस्थितीत प्रभागाची बैठक पार पडली. एकही विषय सभेत नसताना देखील नगरसेवकांनी मात्र समस्यांचा पाऊसच उभा केला. नेहमीचीच कामे अधिकाऱ्यांना सांगून देखील त्या मार्गी लागत नसल्यानं महिला नगरसेविका देखील संतप्त झाल्या. या प्रभाग बैठकीला प्रभारी नगर सचिव गोरखनाथ आव्हाळे, मनसे गटनेता सलीम शेख, नगरसेवक भागवत आरोटे, रवींद्र धिवरे, नगरसेविका सीमा निकर, राधा बेंडकुळे, नैना गांगुडे, पल्लवी पाटील, माधुरी बोलकर, हेमलता कांडेकर यासह सर्वच विभागातील अधिकारी उपस्थित होते. संजय हिरे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.